ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. थेट जाऊयात. मनोज जरांगे बोलतात. परवानगी नाकारली नाही, परवानगी दिली हे शब्द त्यांनी वापरल्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक होते. कारण मला चुकल्यावर झापायचंही माहिती आणि काम केल्यावर कौतुक करायचंही माहिती. आमचं हेच म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब की मराठ्यांच्या गोरगरिबाला त्रास देऊ नका. तुमच्या लोकांकडून मराठ्यांना बीड जिल्ह्यातला त्रास होतो होऊ देऊ नका. ही जनता तुमची आहे, ते मराठ्यांचे लोकही तुमच्या पाठीशी हमेशा आहेत. तुम्ही त्रास देऊ नका, फक्त की असेच कामं करा, परवानग्या नाकारू नका, मराठ्यांचे कार्यक्रम उधळायला लावू नका, रायमोला लोकांना मारहाण केली तुमच्या लोकांना ती होऊ देऊ नका, खाटनांदूरच्या लोकांना मारलं ती होऊ देऊ नका. तुमच्या परळीजवळ बहुतेक जामवाडी का जामनगर नावाचे 500 घरं मराठ्यांचे, तिथं जाऊन आया बहिणीवर लोकांना शिव्या द्यायला लावू नका. महाजनवाडीजवळ शिरूर तालुक्यात एक गावी तिथंही असे प्रकार झाले, नेकनूरला झालेत, माजलगावमध्ये झालेत, गेवरा तालुक्यात काय झाले तर गडीजवळ हे प्रकार होऊ देऊ नका. तुम्ही जे आत्ता वागलात परवानगीच्या बाबत जितकं तातडीनं तुम्ही सांगितलं की नाकारलेली नाही आहे, मी आरक्षणाच्या सोबत हे जे स्टेटमेंट तुम्ही काल केलं मी आरक्षणाच्या सोबत आहे, आमचं तेच म्हणणं आहे. तुम्ही मराठ्यांना टार्गेट करू नका, तुम्ही मराठ्यांना धरून राहा. कधीच मराठी तुम्हाला सोडून गेलेले नव्हते, तुम्ही मराठ्यांचे आयमाय उधाडणार, मराठ्यांना गोरगरिबांना टार्गेट करणार करणार मग मराठा कसा सोडणार. आमचं हेच म्हणणं आहे पहिल्यापासून की मराठ्यांना तुमच्या जातीला जसं सांभाळताय तुम्ही भाऊ बहीण म्हणून, तसंच मराठ्यांना भाऊ बहीण म्हणून समजा. मराठे तुम्हाला कधी सोडणार नाही आणि इथून पुढं आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तसंच वागावं. माझ्या एकाही गोरगरीब मराठ्याला त्रास देऊ नये, त्रास दिला की मी मराठ्यांच्या बाजून उभा राहणार. आज जसं तुम्ही तातडीनं स्टेटमेंट दिलं की आम्ही मी आरक्षणाच्या सोबत आहे आणि परवानगी नाकारली नाही, जी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला असाच मनाचा मोठेपणा जातीवाद बंद करायसाठी सुद्धा वापरा. तुमचं काय मराठा कौतुक करत राहील? मग तेच सांगितलं ना मी आत्ता की एकदा सांगायचं एकदा एकीकडून लोक मारणार मग त्याला तुम्ही जातीवाद नाही म्हणणार. आम्ही नुसत्या सभा घेतल्या की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार. तुम्ही ही जातीवादच मोडून टाका सगळा. तुम्हाला तुमचे लोक जसे प्रिय आहेत तसे मराठ्यांचेही प्रिय करा. कारण तुम्हाला जशी जात तुमची प्रिय आहे तशी माझी मराठी मला प्रिय आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांच्याशी प्रेमानं वागा. अरे ते मराठे तुम्हाला कधी उचलून धरतील ना, कधी पण. तुम्ही तुमच्या विचारात परिवर्तन करा, मनात परिवर्तन करा. इथून मागचा विषय काय झाला 20-25 वर्षात त्यापेक्षा इथून पुढे कसं वागायचं. जसं की तुम्ही आता परवानगीच्या बाबत ताबडतोब स्टेटमेंट दिलं असंच मराठ्यांच्या बाजूनं तातडीनं उभा राहा. मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच म्हणणं आहे. तुम्ही जर चांगले कामं करत राहिले तर मराठे तुमचं कौतुक करते, तुम्ही वाईट कामं करत राहिले तर तुम्हाला सत्तेपासून सरकवतील. या मुद्द्यावर तुम्ही काल पहिल्यांदा भाषणामध्ये अजित पवारांसुद्धा नाव घेतलं, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा विरोध आहे का या आंदोलनाला, आणि तो तुम्हाला सातत्यानं दिसतोय का? नसता तरी एवढा अन्याय मराठ्यावर झालाच नसता. शेवटी सत्य त्यांच्या आहेत ना, त्यांना कळत नाही का छगन भुजबळ कोणाचा आहे? तर आम्ही शांततेत काम करतोय, आम्हाला त्रास देऊ नका, आमच्या परवानग्या नाकारू नका, आमच्या कार्यक्रमांमध्ये त्रास देऊ नका, असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय. पुढचे अपडेट समोर सुरू. मग तुझ्या वडिलांना तू त्यांच्या